नमस्कार मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित झालेला आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून मनापर्यंत हृदयापासून हृदयापर्यंत सहर्ष स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो। आजच्या या आयोजकांनी एक सुंदर विषय हाताळण्यासाठी घेतलेला आहे, तो म्हणजे आनंद। तर आनंद कशात आहे? आनंद हा माझ्या मते भावनिक असतो। तर आनंदाची व्याख्या करताना माणसाने जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टी आनंद शोधला पाहिजे। प्रत्येकाने ताणतणावाखाली न राहता, आजच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक ताणतणावाखाली आहे, तर त्या ताणतणावाखाली न राहता आनंदी राहायचा प्रयत्न जर केला तर आजारांना पण लांब जाण्यास मदत होते। आणि कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा जीवनामध्ये तर तुम्हाला आनंद मिळतो। तर आनंद कशात नाही, आनंद तुमच्या मान्यावर आहे। आनंद ही जी स्थिती आहे माणसाची मनाची, जी भावनिक आणि सामाजिक परिस्थिती बदलत राहते, तर तुमच्या ज्या आजूबाजूच्या घटना आहेत त्यात तुम्ही जर विचार केला आणि जर आत्मचिंतन केलं तर त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने। तर कोणाला खेळाच्या माध्यमात आनंद मिळतो, कोणाला गाण्याने आनंद मिळतो, कोणाला पर्यटनाने आनंद मिळतो, कोणाला एखाद्या गोष्टीत व्यवसायात यश मिळाला आनंद मिळतो, तर प्रत्येकाची व्याख्या आनंदाची वेगळी आहे। पण आनंदाचा बेस जो आहे तो एकच आहे सगळ्यांचा, की आनंद हा तुम्ही स्वतःमध्ये शोधा। आनंद हा प्रत्येकाने स्वतःमध्ये शोधा, तुम्हाला बाहेर आनंद मिळणार नाही आहे। तुमच्या मनाला जेव्हा आनंद मिळेल तर त्या खऱ्या अर्थाने त्या जीवनामध्ये तुमचं सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल। आणि आनंदाची व्याख्या करताना मला असं सांगायचं आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीला आनंद जर मिळायचा असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे। एखाद्या उदाहरणात सांगायचं म्हणजे, तर मी एकदा पुण्याला जात असताना एक वयस्कर वृद्ध स्त्री फुटपाथवर बसली होती, तर तिला तिच्याकडं काही वस्तू विकायला होत्या। तर त्या वस्तू विकत असताना मला लक्षात आलं की ती परिस्थिती गरीब, तिला मदत करावी। ती म्हणजे सकाळपासून माझ्याकडे कुणीच काही घेतलेलं नाही आहे, तर तुम्ही काही घेतलं तर मला संध्याकाळचं चूल पेटेल माझी। तर मी विचार केला की आपण का नाही हिला मदत करावी, हिला जर आपल्या मदतीने ती संध्याकाळी चूल पेटत असेल तर आपण तिला मदत केली पाहिजे। मग ती मदत करताना जी माझी भावना आहे आणि तिला ज्या आपण तिच्या ज्या वस्तू घेतल्या त्या ठीक आहे, वस्तू आपल्याला लागत नाही त्या वस्तूनी, तर त्या थोड्या पैशाने पण आपल्याला काही फरक पडत नसेल, तर निश्चितपणे त्या वस्तू विकत घेऊन तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही घ्या। आणि तिला जेव्हा आनंद मिळेल आणि त्या आनंदामुळे तुम्हाला पण आनंद मिळेल, तर माणसाने समाधानी राहून प्रत्येकाला आनंद दिला पाहिजे। आणि आनंदाचं जर तुम्ही परिमार्जन करायचं ठरवलं तर प्रत्येकाने आपल्या सभोवतीच्या सगळ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करावा आणि स्वतः आनंद घ्यावा। आणि आजच्या जीवनशैलीमध्ये इतके ताणतणाव आणि कटू प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तर दुःखाचे प्रसंग येतात, तर न डगमगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या दुःखात पण आपण अनुभवाच्या भावना निर्माण करून आनंद निर्माण केला पाहिजे, तर पुढचं आयुष्य तुमचं सुखकर आणि सुखमय जाईल। तर मी एवढंच सांगेल जाता की प्रत्येकाने आनंद दुसऱ्याला याचा प्रयत्न करावा आणि स्वतः आनंदी राहावं आणि आनंद शोधत राहावं। प्रत्येक छोट्या गोष्टीत पण आनंद मिळतो हे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीनुसार शोधावा। आणि आयोजकांनी मला आवर्जून इथं बोलण्यास हे प्राधान्य दिलं, त्याबद्दल मी आपल्या स्वतःशी आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।